कोरोना का फैलाव रोकने के लिए देश के साथ साथ शहर में भी लॉकडाउन किया गया है। अत्यावश्यक सुविधाओं के अलावा सभी दुकानें बंद है, साथ ही सभी कार्यालय दफ्तरें भी बंद कर दी गई। इस लॉकडाउन को शहर की जनता ने अच्छा प्रतिसाद दिया है। कोरोना को हराने के लिए प्रशासन की जितनी जिम्मेदारी है उतनी ही जनता की है, लेकिन कुछ समाज कंटक रास्तों पर बिना वजह घूमते नजर आ रहे हैं। उन पर कानून के तहत कार्रवाई की जा रही है, आगे भी ऐसे लोगों पर कार्रवाई की जाएगी, ऐसा यातायात पुलिस उपायुक्त विक्रम साड़ी द्वारा बताया गया। साथ ही उन्होंने जनता से घर में रहने की अपील भी की है। नमस्कार, नागपुरकर, मैं विक्रम साड़ी, पुलिस उपायुक्त वाहतूक। लॉकडाउन यशस्वी करण्यासाठी आपण अतिशय उत्तम प्रतिसाद देत आहात, त्या आपल्या संयमाला आमचा सलाम आहे। कोरोनाला हरवण्यासाठीची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून ती नागरिकांची सुद्धा आहे, ती आपण नागपूरकर म्हणून अतिशय यशस्वीपणे पार पाडत आहात। तरी देखील नागपूरमधील काही समाजकंटक अजूनही रस्त्यावरती मोकाटपणे फिरताना दिसत आहेत, त्यांच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करतच आहोत। आत्तापर्यंत आम्ही विविध व्हेकल्स 592 जप्त केलेले आहेत, भविष्यामध्ये देखील वाहतूक विभागाकडून अशीच कठोर कारवाई करणार आहोत। लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त करून त्यांचे परवानेसुद्धा रद्द करण्याची प्रोसेस प्रशासन पातळीवरती सुरू आहे। नागपूर शहर वाहतूक विभागाकडून मी आपणास आवाहन करतो की विनाकारण कोणीही रस्त्यावर वाहने घेऊन निघू नये, पोलीस कारवाई आपणाला खूप महागात पडेल। तुम्ही जर नजर चुकवून एक वेळ आमच्या कारवाईमधून सुटू शकता, परंतु कोरोनाच्या या विळख्यामधून तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला सोडवू शकत नाही। म्हणून माझं पुनश्च एकदा आपणाला आव्हान आहे की तुम्ही घरामध्येच राहा, सुरक्षित राहा, आणि कोणतीही अडचण आली तर तुम्ही वाहतुकी संबंधित माझ्या पर्सनल मोबाईलवरती सुद्धा फोन करू शकता। माझा मोबाईल नंबर आहे 5x8 4314 8। जय हिंद।